जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घाळावा स्वीकारणी देह माझा पडावा बैशून्य को गुणवंत जय जय राम 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 नमः शांताय दिव्याय सत्य धर्म स्वरूपीने स्वा अमृत तृप्ताय श्री नमो नमः होम राम राम सर्व गुरुबंधून साधकान, साधकांना स्वाळंदाच हृदयस्थ राम, राम। आणि गुरुचरणी कोटी कोटी प्रणाम राम आचा विषय असा आहे की मागाशी सांगितल्याप्रमाणे मावळतीला सूर्य जसं आपली किरणं घेऊन जातो अगदी हृदय येऊन आहे का मावळती वेळेस सूर्य जशी आपली किरणं घेऊन जातो त्याप्रमाणे आजचा जो विषय आहे तो परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामींचा एकोणीसशे बावनला आपल्या शिष्यांच्यासाठी एक छोटासा संदेश पाठवलेला आहे त्याचा विस्तार करायचा आहे आपल्याला बीजाचा वृक्ष झालेला बघून गुरुना आनंद होतो तसं साधकाचा साधू झालेल्याचा आनंद अद्भुत होतो सूर्य जसा किरण आपली माघारी घेऊन जातो मावळतीला तसं आपण म्हणतो ही गुरुकृपा ती गुरुकृपा शेती चांगली पिकली मुलं बाळ झाली लग्न झालं व्यवसाय वाढला अमुक झालं याला आपण गुरुभक्तीचं फळ म्हणतो गुरुकृपा हे नव्हे गुरुकृपा खरी कशाला म्हणायचं हे सकाळी एका वाक्यात सांगितलं होतं एका मुलाला की मावळतीच्या वेळेस सूर्य जशी आपली किरण आपल्यामध्ये खेचतो तसा गुरु हा त्रिलोकीचा हे स्थान सोडताना हा देह सोडताना त्या शिष्याची वृत्ती जो शिष्य करुणाप्रधान आहे दया क्षमाप्रधान आहे शांतीप्रधान आहे परोपकारी वृत्तीचा आहे सत्वगुणातले विशेष गुण त्याच्याकडे आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे जो शरणागत आहे त्याच्यासाठी फार मोठी गुरुकृपा म्हणजे ते त्याची वृत्ती जाताना काढून घेतात आणि आपली ब्रह्माकार वृत्ती त्याला देऊन जाते ही फार मोठी गुरुकृपा आहे ठीक आहे ना तुमची वृत्ती तुमच्यातून काढणं हे तुम्हाला किती अशक्य आहे हे माहीत असतं फिरण तीर्थ वृत्ती पुन्हा आपल्याला तमोगुणात रजोगुणात घेऊन जाते सत्वगुणाचा अहंकार करून देते या तिन्ही गुणांचा निराश करण्याचं सा सामर्थ्य एका त्या गुणातीत पुरुषापशी असतं त्याला ब्रह्मवेत्ता ब्रह्मनिष्ठ म्हणतात ठीक आहे ना ऐक बाळा शांत टाकून दे माती ओम <coughs> अगदी एकाग्रतेनं श्रवण करा कारण हे बीज आहे तुम्ही सांभाळलं तर कधीतरी उगवणार आणि तुम्ही टाकून दिलं तर ते कुठेतरी पण उगवणार ही पहिली गोष्ट म्हणून परमार्थाच्या वाटेवर जन चालायचं असेल भगवंताने त्याला सांगितलं सहनशीलता पहिली तुझ्याकडे पाहिजे म्हणजे तितिक्षा सहनशीलता सहनशीलतेचा सुंदर उपाय मागे मी सांगितला पुन्हा एकदा सांगतो चुकला असेल पुढचा तर क्षमा करणे आपण चुकलो असेल तो क्षमा मागणे पुढे निघून जाणे सोपा सरळ सुंदर उपाय पुढच्याची इच्छा तुम्हाला क्षमा करू अथवा न करू यामुळे होतं काय तरीही या तीन गुणांचा जर प्रादुर्भाव आपल्या अंतकरणामध्ये झालाच चुकून तिन्ही गुणांचा तर सुंदर सरळ उपाय म्हणजे अंतर्मुक्ता अथवा मौन त्या मौनानं आपल्याला शांती प्रिय झाली पाहिजे ठीक आहे ना त्याच्याशी न बोलणे म्हणजे मौन नव्हे आपल्या शांतीचा भंग न होऊन देणे हे मौन आहे परिणामी पुढचा हळूहळू तुमच्या आभामंडलामध्ये येतो रेंजमध्ये आणि त्याला कळतं की ह्याने माघारी घेतली म्हणजे माघारी घेतली म्हणजे माघारी घेतली म्हणजे त्याला उपरती झाली कारण समर्थांचं एक भाष्य आहे बघा श्लोकामध्ये ते म्हणते दुखावलेलं मन त्याला निमित्त शब्दच असतात पण सुखावलेलं मन त्याला निमित्त शांती असते ठीक आहे ना हां निस्पृह लक्षणामध्ये त्यांनी सुंदर वचन केलं आहे दुखावलेल्या मनाला पुन्हा दिवसभर सांत्वना करण्यापेक्षा आपली अंतर्मुक्ता परमश्रेष्ठ आहे नाही का मग आपण राम पुढे विस्तार नाही करत त्याचा विस्तार तुम्ही करा ही दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट आता तुम्हाला सहजी बोलून गेलो तो की खरोखर या परमाताच्या वाटेवर तुम्हाला गोडी यायला लागली की अंतःकरण आपोआपच विषय वाचण्यापासून परावृत्त होतं त्याला बाजूला हो म्हणावं लागत नाही काही माणसं वय झाली तरी विषय वाचण्यापासून बाजूला होत नाहीत म्हणजे साठवणं भोगणं साठवणं भोगणं साठवणं भोगणं देह टाकायची वेळ आली देह पात यामी आता देह टाकायची वेळ आली तरी सुद्धा विषय इच्छा टाकत नाहीत म्हणून ज्याला काही नको कुणाकडून नको कधीच नको भगवंत म्हणतो मला तोच पहिल्यांदा पाहिजे का तर मला जगाला त्याच्याकडून सुखी आहे मी कुणाकुणासाठी सारखा सारखा येऊ पण जो आलाय त्याच्याकडून संधी साधून घ्या संधी साधून घ्या म्हणून त्याला साधू म्हटलं दुसऱ्याची संधी साधून देतो त्याला साधू म्हणायचं स्वतःची संधी साधतो तो चोर आहे तो संधी साधू आहे म्हणते जय जय राम 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 तर पुन्हा एकदा पत्राला सुरु सुरुवात करण्यापूर्वी पूर्वार्ध तुम्हाला पुन्हा एकदा दानकी उजळणी करून देतो की खरोखरच तुम्हाला खरं सुख पाहिजे का याचा विचार करा जर खरोखर तुम्हाला खरंच सुख पाहिजे असेल तर ते फक्त संतांच्यापाशी आणि भगवंताच्या पशी आहे अन्य कोणापाशी नाही आणि भगवंत मिळणं ह्या जन्मात इतकं शक्य नाही ठीक आहे ना मी बात समजलं ना ठीक आहे भगवंत कलियुगातल्या माणसाला मिळणं इतकं शक्य नाही आणि मिळालं तर ओळखणं तर मुळीच शक्य नाही तुमच्या खांद्याला मांडीला मांडी लावून मांडी ला, मांडी ला बसला तरी तुम्ही देवाला ओळखणार नाही सोपं काय असेल तर सं ज्यांनी भगवंताला प्राप्त केलं आहे तो तुम्हाला सहज प्राप्त आहे पण तिथं आपलं तिथं आपली स्थिरता नाही हे त्रिवार सत्य म्हणून पहिलं ठरवा की खरोखर तुम्हाला खरं सुख पाहिजे का आणि या मृत्यू लोकातून जात असताना जसं झाडावरचं माकड पाला घेऊन पडलं तर टोळीत जातं ठीक आहे ना नाही पडलं तर ते त्याला मारून टाकतात तसं ज्याला मरणाला प्राप्त व्हायचं असेल त्यानं विषय धरूनच पडायचं आणि ज्याला मोक्षाला प्राप्त व्हायचं असेल त्यानं संत धरूनच उडी मारायची जय जय हरे कृष्ण वासुदेव राम राम हा एक असा उज्ज्वल संदेश आहे म्हणजे प्रकाशमय संदेश आहे की आपला तिसरा डोळा उघडलाच पाहिजे ठीक आहे ना तिसरा नेत्र म्हणजे ज्ञाननेत्र आहे भावनेत्र आहे तो उघडलाच पाहिजे असा संदेश आहे थोडक्यात आहे पण थोडासा विस्तार करून तुम्हाला इदम तीर्थम इदम तीर्थम इदम तीर्थम इदम तीर्थम आत्मतीर्थम न जाणार ज्याचं कुठं मन लागत नव्हतं त्यांच्यासाठी महापुरुषांनी तीर्थाचं नियोजन केलं भगवंत इथे आले होते इथे बसले होते इथे फिरले होते महापुरुषांनी ओळखलं की या मनाला आता आवर घालणं सोपं नाही मग आवर घालण्याचं निमित्त काय तर त्यांनी तीर्थाची रचना केली त्या तीर्थामध्ये स्वतः तिथे ती राहून तपस्या केली साधना केली त्या तीर्थाला तीर्थत्व दिलं आणि पुढे निघून गेले ठीक आहे ना जसं गुरुदत्तात्रय ठीक त्या तीर्थावर उद्वेग झालेला प्रपंचात कंटाळलेला त्रिविधतापानं पोळलेला त्यानं प्रथम काय करायला सुरुवात दुसऱ्याच्या मृत्यूनं जागा होण्यापेक्षा स्वतःच्या मृत्यूनं जो जागा होतो का नाही त्याला गती लवकर प्राप्त होते दुसऱ्याच्या मृत्यूनं फक्त दुःख होतं फक्त दुःख होतं आणि त्याचा विसर पडतो कारण दुःख आणि सुख ही येणारी आणि जाणारी गोष्टी आहेत त्या पण स्वतःच्या मृत्यूनं जो करपतो करपतो करपलेली वस्तू खायच्या कामाची असते का नाही म्हणून स्वतःच्या मृत्यूनं जो करपला त्याला जांभळी काय पापणी पडत नाही सुद्धा पडत नाही मग पापणीतून फक्त टिपं पडतात पाण्याची म्हणजे आसुरची टिपं पडतात की माझी ही गती होणार आहे का माझ्या कामाला कुणीच येणार नाही का मग कोण माझ्या कामाला येणार आहे तो जो निष्काम झाला आहे तो प्रण, तोच माझ्या कामाला येणार आहे ज्याला कोणाकडून काही नको तोच माझ्या कामाला येणार आहे जय जय राम 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 म्हणून असं श्रवण करा की मला डोळे उघडावे लागणार आहेत पण तुमचे डोळे बंद करून तुम्ही कमीत कमी, -कमी आतनं आतला डोळा बंद केला तर गती प्राप्त होईल नारायण म्हणून या महापुरुषांनी जागोजागी 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 तीर्थाची रचना केली प्रसंगवदान तुम्ही ससे चारीधाम म्हणता अष्टविनायक म्हणता अनेक ठिकाणी जाग्रस्थानं निर्माण केली अशा प्रकारे काशीमध्ये अनेक मठ असे आहेत जे महाराष्ट्रीयन साधुनी संतांनी तिथं येणाऱ्यांची सोय करून ठेवली अन्नदानापासून निवासापर्यंत श्रीधारणा हे माहीत होतं अगोदर स्वामींनी तशी आपल्या शिष्यांच्याकडून येणाऱ्या शिष्यांच्यासाठी सोय केली भक्तांच्यासाठी सोय केली आगंतुक अतिथी असेल त्याच्यासाठी सोय केली जागोजागी अन्नछत्र उघडलं का तर कोणी कितीही परमार्थिक असला तर क्षुधेच्या वेळे तृष्णेच्या वेळे त्याचे प्राण विचलित होते नाही का मुके पेट भजन न होय गोपाला तशी सोय केली अगदी बदरी केदारपर्यंत केली का बरं हेतू एकच हा शेवटचा जन्म व्हावा आता पुरे बस तर काही शिष्य जे त्यावेळेस सज्जनगडावर होते त्यांनी सुद्धा तीन वर्ष सज्जनगडावर सेवा केली आणि तीनच वर्षात साक्षात्कार करून भगवंताचं दर्शन करून गुरूंची कृपा प्राप्त करून जगाच्या सेवेसाठी बाहेर पडले जगाच्या सेवेसाठी प्रश्न असा पडतो की मग त्यांनाही असा प्रश्न पडला की इथे माझ्या सेवेची गरज आहे का कोणाला नेमकी मी सेवाव्रत घेऊन बाहेर पडलोय पण माझी गरज आहे का नेमकी कोणाला शोध घेत गेले रामाला साकडं घातलं गुरुला साकडं घातलं माझ्यापाशी तोच त्याच व्यक्तीला पाठव ज्याला शेवटचा जन्म करून घ्यायचा आहे ज्याने माझा वेळ खाऊ नये आणि मी फक्त वेळ काढण्याचं साधन समजू नये म्हणजे आज वेळ आहे तर चला आत्ता वेळ आहे तर चला उद्या वेळ नाही तर कॅन्सल करा असे वेळ काढू पार मारतं वेळेवर धोका देतो ठीक आहे ना म्हणून याने प्रवास सुरू केला आणि साधकांच्या प्रश्नांची उत्तरं किंवा साधकांची सोय करणं आणि त्यातून आणखी आपली तपस्या अखंड चालू ठेवणं मग व्रत त्यांनी चातुर्मासाचं स्वीकारलं ठीक आहे ना आणि चातुर्मासामध्ये एकांतवास निवास करायला लागला दैवगती प्रबळ झाली पुढे पुढे हळूहळू हळू एकाला एक बघून दहा दहाला बघून शंभर असे साधक वाढत गेले ठीक आहे ना परत कसं झाला आपल्या म्हणजे गर्दी का आहे म्हणून बघायला गेला आणि गर्दी केली तसा हा प्रकार झाला आणि मग तिथं अपेक्षा सुरू झाल्या ज्याने संसारावर लात मारली उपेक्षा करून ज्यानं बाहेर पडला भगवंतासाठी त्यांना माहीत त्यांना माहीत होतं श्रीदारांना की निपेक्षी कदा मी कुणाकडून कसली अपेक्षा ठेवली नाही आणि फक्त राम प्राप्तीची इच्छा धरून पाऊल बाहेर टाकलं आता मी सुखात आहे आनंदात आहे स्वानंदत आहे तर त्याची इच्छा ज्याला आहे त्यानं माझ्याकडे यावं अशी त्यांची अपेक्षा होती पण जसं गोंदवलेकर महाराज म्हणले जिऱ्यामाहुरीचं गिरॅक भरपूर वाढलं केशर कस्तुरीचं गिरॅक माझ्याकडं दुर्मिळ झालं प्रत्येक महापुरुषाला हा अनुभव असतो प्रत्येक पण काय करायचं थोडंसं त्याचं खरकट धुतल्याशिवाय तो सुद्धा पुढं चालत नाही का त्याचं खरकटं काढल्याशिवाय स्वतःला सून म्हणून कसं घ्यायचं असं हे साधूचं सा जीवन असतं पण साधूकडेच त्यासाठी सिद्धी नसते की तुम्हाला काहीतरी देऊन इथंच अडकवून ठेवणं आहे तुम ते तुमचं काढून घेणे ठीक आहे ना आणि तुम्हाला सत्याची ओळख करून देणे खरंच हा दुसरं लक्ष नाही आहे तुमच्याकडून काढून घ्यायचं म्हणजे त्यातून तुमची वृत्ती परावृत्त झाली पाहिजे तशा प्रकारच्या घटना घडल्या की तुम्ही तिथे जाग्रत झाला पाहिजे अभ्यासाची ओढ वाढली पाहिजे वारंवार मृत्यू दिसला पाहिजे अशा अशा प्रकारची शिष्यांची हळूहळू गर्दी होऊ लागली तुला गरज आहे का खरंच माझी तरच ही गर्दीवाल्यांची नको मी मागं बी सांगितलं गाय पाळण्याचं निमित्त तेच आहे फक्त कुठेतरी जाऊन एकांतात बसायचं राम शिष्यानं पत्र लिहिलं बाळानं तुमच्याकडून आलेलं पत्र मला मिळालं आणि मी येणार नाही म्हणून तुम्ही कधी निर निरुत्साही बनू नका माझी वाट बघता ठीक आहे तुम्ही देहात आहात त्यामुळे स्वाभाविक आहे माझ्याही देहाला पाहण्याची तुमची इच्छा होते पण साधू आकाशासारखं आहे सर्वव्यापी आहे आणि मला तुम्हाला तसं बनवायचं आहे की तुम्ही स्मरण करावं आणि मी प्रकट व्हावं पण आंतरीचा दर्शनाच्या प्रबळ इच्छा असलेलं साधक अंतरीचा असावा पण त्याच्या अंतकरणामध्ये मी प्रकट कसं व्हायचं त्याच्या प्रश्नाची उत्तरं कशी द्यायची हे माझ्याकडे लागलं किंवा त्याच्या इष्टदेवतेकडं लागलं किंवा त्यांच्या गुरुंकडे लागलं जे कोणी तुमचे गुरु असतील जो कोणी तुमचा इष्ट असेल तिथं प्रकट व्हायचं त्याच्यात सामर्थ्य असेल तर त्याला आंधळं होऊन शरण जा डोळस होऊन जाऊ नका मागे सांगितलं होतं आपल्या इथे सत्संगात गुरूंच्या पशी संतांच्या पशी गेल्यानंतर विवेक जाळून टाका तिथे नका विवेक बी धरू नका आणि वैराग्य बी धरू नका त्या दोन्हीची गरज नाही त्या दोन्हीची गरज यासाठी आहे की तिथं पोचायचं होतं ऐक ऐकणे गाडी कुठे परड्यापेशी उभी केली चपल्या कुठे तिकडे काढून टाकल्या तुम्ही कुठे माझ्यापाशी आहे दोन्ही वाहनं बाजूला आहेत मग विवेक आणि वैराग्य हे काय आहेत वाहनं आहेत बस त्या वाहनानं या पण ती वाहनं टाकून द्या पुन्हा इथं विवेक करू नका हे खरं असेल का हे सत्य असेल का काही खोटं असेल बस डुब गई नाही या सुरुवात हो गई यहीं से हां ठीक आहे ना नावेत बसल्यानंतर एका शहाण्यानं सांगितलं होतं नावेत बसल्यानंतर काय तुमच्या मनाच्या शंकेला भूक असलं का तर काय हरकत नाही पण नावेला भूक असू नये नाहीतर बुडला की लाटा येते असं होतं आहे मग नाव कलटते बुडायची तर नाही का नाव सांभाळून घेईल पण मन नाही सांभाळून घेणार जय जय राम राम म्हणून बाळानो मना पाहता येत नाही तुम्हाला म्हणून तुम्ही निरुत्साही होऊ नका मी तुम्हाला पाहतोय हे विसरू नका विस्तार करतोय त्याचा बरं का त्या शब्दांचा मी तुम्हाला पाहतोय हे विसरू नका हां हा रूपात तुम्हाला माझ्या दर्शनाची ओढ आहे मी जाणतो कारण समर्थांचं मत काय दर्शने स्पर्शाने पुण्य जोडे भाषेने नष्ट संदेह मोडे हे मला समजतंय पण मला जे प्राप्त करून घ्यायचं होतं ते माझ्या गुरुनी करून दिलं आता मी जे काय करतोय ते नक्की तुमच्यासाठी करतोय हे विसरू नका तुमचा उत्साह वाढण्याचा मी एक सुंदर उपाय सांगतोय मी जे जे काय करतोय ना मी सांगितलं नाही का तुला बोललो का ना मला पूजासुद्धा करण्याची गरज वाटत नाही पण मी करतोय का तुम्हालाही कळावं पूजा असावी तर अशी असावी नाही तर त्यापेक्षा नसावी नाही का संक्रांतीला बायका जसं गाडगं रंगवतेत तसा देवारा रंगवला म्हणजे काही ती पूजा नव्हे तो गंध आतपर्यंत गेला पाहिजे आणि तो सुगंध तिथपर्यंत गेला पाहिजे ज्याची आपण पूजा करतोय जय जय राम म्हणून बाळानं तुम्ही निरुत्साह होऊ नका तुमचा उत्साह वाढावा म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय जिथे तुम्ही स्मरण कराल तिथे मी प्रकट होईल पण हे ह्या देहाच्या डोळ्यांना मला पाहू नका नारायण का मला तुमच्याकडून आता तुमचा उत्साह वाढवण्यासाठी एवढीच अपेक्षा आहे की देवाचे वैभव वाढवावे तुमच्या नावाचे कुळाचे काय जातीचे नको आणि देवाचं वैभव वाढलं की संप्रदायाचं वैभव आपोआप वाढत जातं ठीक आहे ना पण मला हीच इच्छा आहे तुम्ही माझं वैभव वाढवू नका तर देवाचं वाढवा मागे मी सांगितलं तुम्ही माझ्यापाशी येत आहे ना तर माझी एकच इच्छा आहे तुमचा अनुभव माझा अनुभव गुरूंचा अनुभव या तीन अनुभवांना तुम्ही हातभर माझ्यापेक्षा उंच दिसा हृदयस्त माझी एवढीच अपेक्षा असते की ज्यावेळेस तुम्ही ध्यानस्थ असाल त्यावेळी मी हृदयस्थ नतमस्तक असेन कारण तो तुमच्यात प्रकट व्हायची वेळ आलेली आहे आणि जो तुमच्यात प्रकट होतोय त्यावेळेस नक्कीच तुम्ही तिथून लोप असणार आहे तुम्ही नसणार आहे ना मग प्रकट जो असणार आहे तो निरंजन आत्माचा असणार आहे की हृदयास्त माझी प्रबळ इच्छा असते राम श्रीधरांचं मत असं की समर्थांच्या उक्तीप्रमाणे देवाचा वैभव वाढवा आणि न्यूनपर्ण पडूच नेदावे ठीक ना आपल्या पूजापाठात कधी काही कमी असू नये नाही का नाहीतर मग ब्राह्मण काय म्हणतात ब्राह्मणाला काय सांगतात असू द्या ही किडकी हळकुंडायती सुपार्या येत्या घ्या बागून असू द्यात हे नको खरंच सांगतो सांगतोय ही काल पानं आणलेली ती खाऊची वाळलेली साईज जरा असू द्या पाण्यात टाकून असू द्या चालतील नाही का रेशनिंगचे तांदूळ चौरंगावर असतात बासमतीच्या घरात शिजतात नाही का हां स्वस्तातले स्वस्त फळं चौरंगावर असते सत्यनारायणरा ऐक नाही ह्याच्या घरा ह्याच्या घरात काजू बदाम पिस्ते पडलेले असते राम स्वस्तातलं स्वस्त वस्त्र ह माड्याला स्वस्तातलं स्वस्त वस्त्र असतं का तर ते जळून जाणार आहे आणि चौरंगावरचं ब्राह्मण घेऊन जाणार आहे आणि मग ब्राह्मण देवता कसला नाही का तो देवता जर असता तर चौरंगावर बदाम ता ता का आले नाहीत राम पुन्हा सांगतो म्हणून बाळानो न्यून पूर्ण पडोची निदावे म्हणजे कधीही देवाच्या कार्यासाठी आपलं कमी पडू नये उलटा एवढं केल्यानंतर असं वाटतं आपलं पाहिजे की अजून आपण कमी पडलोय नाही का म्हणून गुरुदेव सुद्धा महापुरुषांनी सुद्धा एकदा सम प्रत्येक महापुरुष सांगतो की तुम्ही या उत्सवाला आलेला आहात ठीक आहे ना तुमच्या घरी जशी अडचण असते तसं हे की देवाचं घर आहे इथे काय अडचण असेल तर ती तुम्ही सांभाळून घ्या तेव्हाच देव तुम्हाला सांभाळून घेईल नाही का कारण इथं सेवा करणारी तुमच्याच घरातून आलेली आहेत स्वामीनं आपल्याला एवढं सांगायचं होतं की चढते वाढते वाढवावे भजन देवाचे दिवसेंदिवस तुमचं भजन वाढत जावं चढते वाढते दिने दिने नवम नवम चढते वाढते वाढवावे भजन देवाचे ठीक आहे ना म्हणजे मुखानं करा अथवा न करा पण हृदय पाझरत असलं पाहिजे डोळे पाझरते असले पाहिजेत कान श्रवणात असले पाहिजेत बैठक अशी असली पाहिजे की समोरचा एखादा नास्तिकानं बघितलं तर त्याला तुमचं साक्षात योग्याचं रूप दिसावं बैठक बी तुमची असे असावी नाही का म्हणून सांगितलं वेळ काढू परमार्थ करणारी काळाला बळी पडते म्हणून वेळ काढू परमार्थ पुण्य देतो मोक्ष नाही पुण्य नक्की देतो ठीक आहे ना जांभळी येताना सुद्धा भगवंताचं नाव घेतलं तरी ते वाया जात नाही म्हणून सांगितलं स्वामींना पुढे सांगायचे झाडाखाली झाड वाढत नाही हे तुम्हालाही माहीत आहे झाड आकाशाखाली वाढतं पण तरी त्या झाडाला खतपाणी लागतंच बस तुमचं हे भजन तुमचं हे स्मरण हे खतपाणीचं आहे का अलीकडे तर मी रोज संध्याच्या वेळेस का नाही संध्याकाळच्या कधी सकाळच्यात निश्चितच पाच मिनटं दहा मिनटं स्वतः त्या भजनावर टाळ वाजून आनंद घेतो बाकीची जप करतेत मी आनंद घेतो का हे मला कोणी सांगितलं नाही हे स्वयंभू होत चाललंय जे स्वयंभू आहे ते मी स्वीकारतो तुझ्या कृपेचा आहे आणि माझ्या अनुभवाचं काय असेल तर ते कल्पना आहेत ठीक आहे ना मनोविलास आहे असं मी समजतो पण तिकडून जर येते ना तर ती तुझी कृपा आहे तुम्हाला पुन्हा आहे का चढते वाढते वाढवावे भजन देवाचे देवाचं भजन वाढलं पाहिजे आणि देव ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी वेळ देता आला पाहिजे काय देव ज्यांना आवडत नाही त्यांच्यापासून पळता आलं पाहिजे मग काही सबब सांगा पण त्याच्यापासून बाजूला हवा कारण कारण का माहिती आहे का म्हणतेत की एक मासा सगळा तलाव खराब करतो आहे की नाही आणि एक आंबा सडला असेल पेटी खराब करतो तसा एखादा तुमच्यात आज जर त्याचा अवगुण शिरला तर शंकेला स्थान देतो अविश्वासाला स्थान देतो अश्रद्धेला स्थान देतो आणि मग हळूहळू बघतो आपण की आस्था आपली माटीमेठ झाली नारायण पण झाडा काढी झाड वाढत नाही हे त्रिवार लक्षात ठेवा आनंदशास्त्री म्हणून होऊन गेले गोंदवलीकर महाराजांचे एक ब्रह्मानंद बुवा त्यांना सांगितलं बुवा पादुका गळ्यात घातल्या मला प्रेम कळतंय की पण आता तुमच्या तिकडे भागाकडे का नाही रामाचं महत्त्व वाढवा तिकडे दही पोह्याचं महत्त्व वाढलं आहे ना आता रामाचं महत्त्व वाढवा जावा अरे डोळ्यातनं पाणी याय लागलं कल्याण स्वामींना तेच सांगितलं समर्थाने तू जा आणि तिकडे हे कर वाढव हे सगळे दाखले पाहिल्यानंतर मग मला वाटतं मला बहुतेक का म्हणले असेल तुम्ही जय जय राम नारायण झाडाखाली झाड वाढत नाही हे लक्षात ठेव म्हणून जबाबदारीने काम करण्यासाठी शिकलं पाहिजे जबाबदारीनं म्हणजे कसं तुम्ही आहे मुलांचं म्हणून तुमच्या जीवावर मुलं आहेत त्यांच्या जीवावर त्यांना सोडा म्हणजे त्यांना कळेल ठीक आहे ना झाडाने सुद्धा जागा सोडली पाहिजे नाही आपण खुंटा करून बसलोय की माझ्याशिवाय शिवाय हे कुटुंब चालत नाही नाही त्यांना तुम्हाला हे वाटतंय की हा खरोखर मग शेवटी धमकीचे विषय निघतात कळेल माझ्यानंतर मग भीक मागून खाल राम म्हणून पक्का गुरु पक्का पिता लवकर मुलाला बाजूला करतो विदेशात हे मी पाहिलंय नाही का मुलाला चांगला सुज्ञान मुलगा झाला की बाजूला झोपवतेत ठीक आहे ना आणि जरा वाढा वाढला सतरा अठरा वर्षाचा तर शीख आणि कमाववानी शीख नारायण गुरुचं म्हणणं बी तेच असतं आपल्याला एकदा तुझ्याकडे गुरुमंत्र दिलेला आहे ना त्याला तू साधनेतून तपशेकडी घेऊन जा साधनेतून तपशेकडी घेऊन जा मुलाला मराठी शाळेत घातलेलं शाळेत घातलेला आहे ना तुझा तो अभ्यास करून कॉलेजकडे जा आज माझ्याकडे काही पालक घेते मी ऐकतो का नाही मुलाला दीड लाखाचा को क्लास लावलाय दोन लाखाचा लावलाय चार लाखाचा लावला आहे म्हणजे बापाची इच्छा तेवढ्या पॅकेजची असणार अरे कृष्ण अरे मग कुठे भिक्षेवर राहणारा संत आणि कुठे पॅकेज राहणार राहणारा मुलगा त्याला किती काळ लागणार ला भगवत भक्ती भगवंताला प्राप्त करायला नी पण कधी कधी मला आश्चर्य वाटतं येसकॉनमध्ये असे असे जबरदस्त आहेत शिष्य एसकॉनमध्ये की पॅकेजवर लात मारून कृष्णशेवेत स्वतःला तिथं बांधून घेतलेलं आहे त्यांनी येसकॉनमध्ये अभिमान वाटतो पण तरी भी तो परमार्थ नव्हे जय जय तरी भी तो परमार्थ नव्हे हे विचारू नका विसरू नका पण वाटेवर आहे नावडे लेणी लुगडी समर्थ जनार्दन एकनाथ महाराज म्हणतात नावडे लेणी लुगडी नावडे संघ जोडी आता जावं वेळ आहे कोणापेक्षा तरी बसावं वेळ जाय ना, 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 ना आ, हा 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 चांगलं खाणं चांगलं नेसणं चांगल्यात बसणं त्याचं ऐकणं आपलं सांगणं हे ज्याला आवडई ना, करने। से तेला राम, गोड़ा तुछ ना का नाही समजायचं त्याला देव खूप आवडू लागलाय राम पायातलं गोळा करून टाका तुमचं पुढं जय जय खूप छान म्हणून कोणत्याही उपायाने मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो बाळानो आपल्या शिष्यांना सांगते बरं काही करा तुम्हाला जर कळतंय ना इसब झालेलं आहे तर त्याचा उपचार करा नायटा झालेला आहे त्याचा उपचार करा कुठलाही रोग झालेला उपचार करा का तर कोणत्याही उपायाने विषयाची वासना नष्ट करून द्यावी कोणत्याही उपायाने प्रत्येक महापुरुषाला हे अनुभव असतो मनाच्या श्लोकामध्ये विषय वाचण्या भरून पडलेले तर विष पिला माणूस तर मरायला उशीर लागेल पण विषयाच्या नुसत्या स्मारणानं सुद्धा माणूस परमार्थ मेल्या समान आहेत त्याचा परमार्थच संपला नुसतं विषयाचं चिंतन करा बस पुरे पुर झालं पण कोणत्याही उपायाने विषयाची वासना नष्ट करून टाका का तर हृदयातली वासना ऐकताय हृदयातली वासना हृदयातली वासना म्हणजे इतर हृदयात वासना असते का हृदयात तर हृदय आहे एक ना किंवा भगवंत आहे म्हणतोय पण हृदयातली वासना म्हणजे कसं हिद म्हणजे मोकळी जागा ठीक आहे ना आणि मोकळ्या वेळात तुमचा वासनेचाच पसारा चाललेला असतो त्याला रीद म्हणते ठीक आहे ना बसलाय तर बरं ठीक आहे उद्या मग इकडं मग ते मग या आणूया ते करूया मग ती हृदयातली वासना मग त्याला मोकळ्या वेळेत म्हणून महाराजांनी सांगितलं गुंदकरांनी तुम्ही वेळेच्या वेळेस संध्या करत असाल तर भाग्यवंत आहे मी पण वेळेच्या वेळे संध्या करत नसाल तर मोकळ्या वेळेत तरी तुम्ही साधन करू शकता नामजप करू शकता मोकळ्या वेळेत केलेल्या जपाने तुमच्या नामाच्या राशी पडतील आणि तुमच्या कृपेनं सिद्ध लोकांमध्ये आणखी माझा मान वाढेल नाही का नाही का म्हणजेच म्हणजे हे मोकळ्या वेळात जी मन कल्पना करते त्यावेळेस आ बिना माळेचं नाव घ्या आणि बिना प्राणाचा राहा सोपा उपाय जय जय बिना हा आणि बिना प्राणाचा राहा सुंदर उपाय बिना प्राणाचा राहिल्यानं नैसर्गिक उपचार शरीरशुद्धी होईल प्राणशुद्धी होईल आणि बिना प्राणाचा जप केल्यानं तुमचा सोम सुरू होईल आणि सोम हा बीज मंत्र आहे नाही का आनंदच आनंद पण तिसरा डोळा एक असा फासला असला पाहिजे की हे सगळं तुम्ही माझ्याकडून करून घेत आहे गुरुदेव आम्ही बघतोय तुम्ही दिसत नसलं तरी मी बघतोय ही बी आतून भाव असला पाहिजे आता तो गदगद भाव असला पाहिजे नाही तुम्ही बघताय तुम्ही करून घेताय मला माहीत आहे मग त्यावेळेस मला आनंद वाटतोय म्हणायचं की नको त्याच्या हातात फसण्यापेक्षा मी तुमच्या हातात आलो येतं नारायण म्हणून कोणत्याही उपायानं हृदयातली वासना पेटलेला अग्नी घेतलेला ऋण असलेली व्याधी उरलेले शत्रू आणि शिल्लक असलेली आसक्ती बाकीचं राहिलेलं वैर देहात अवशिष्ट असलेलं विष यापैकी कोणतेही थोडे जरी शेष उरले तरी असं समजा की ते, ते आज नवद्या बाधणार आहे आज नव्हे नक्की बाधणार आहे आणि तिथूनच तुमच्या पत्नाचा आरंभ होणार आहे म्हणून मरण कशाला खरं म्हणायचं सत्पुरुषांचं मरण कशाला म्हणतात सत्पुरुष स्मरण त्याला म्हणतात की देहबुद्धी सतत जागी असणे आत्मबुद्धीचं विस्मरण असणे हे मरण आहे ठीक आहे ना सतत तुम्ही विषयांच्या देहाच्या देण्याच्या घेण्याच्या गोष्टी तुम्हाला कंटाळा कसा येत नाही तुम्हाला उपरती कशी होत नाही तुम्हाला दुःख का वाटत नाही माझ्या विशेष करून सांगण्यामध्ये पहिला हाच विचार असतो की तुम्ही इथून जायचं आहे हा विषय विचार तुमच्यामध्ये कायम जिवंत ठेवा त्याला रोज खतपाणी घाला तुम्हाला जायचं आहे हे विसरू नका आणि अकाट्य सत्य आहे कुणीच काढू शकत नाही तुमच्या कुटुंबातली नाही तुम्ही नाही अकाठ्य सत्य आहे मग हातात काय अरे महापुरुष आणि देहबुद्धीला मोडून हितच आत्मबुद्धीनं त्यांनी इतके परिचय घेतले की दुसऱ्याला सुद्धा आत्मबुद्धीत घातलं घातले की नाही घातलं पण गंमत बघा ज्यांच्या संघात तुम्ही जाता ते तुम्हाला साधनेत न उठताना दिसतेत साधनेत बसताना दिसतेत पण त्याच्यानंतर ते त्यांची भाषा काय असते ती बी एक जरा तिथून आपण पळ काढावा ठीक आहे ना हां म्हणून मीराबाईचं सारखं गुरुदेवांना आवडतं महापुरुषांना की मेरे तो गिरीधर गोपाल आहे की नाही बस ओम पहा सांगतो ह्या हृदयातली वासना जी असते की नाही ती नष्ट करणं हेच उपासनेचं मूळ 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 हेतू आहे हृद कळलं ना हृदयात म्हणजे इथं नाही हृदयात वासनाच नाही कारण हृदयात का वाचना नाही तर ता भगवंतानं स्वतः स्वतःच्या वाक्षात सांगितले काय सांगितले हृदयशतिष्ठ ती अर्जुन अरे मी अर्जुना हृदयात असतो माता देव तिथं असेल तिथं वाचना असेल का मुळीच नाही ना सत्य नाही मरीद म्हणजे मोकळ्या वेळात तुम्ही ज्या कल्पना करत बसता वाचना तिथे आपोआप म्हणजे जिथं घाण असेल तिथं माशा येणार की नाही बस राम दुसरी गोष्ट घेतलेलं ऋण समर्थांचं म्हणणं आधी ऋण घेऊ नये घेतलं ऋण ठेवू नये तुम्ही कशाचाही कर्ज काढा कशाचं म्हणजे अगदी कशाचं आहे या की संध्याकाळी चहाला हो हो उद्या त्याच्या घरी आपल्याला बोलावं लागेल त्याला आपल्याला बोलावं लागेल म्हणून भिडेखाली खाली चेपून परमार्थ शिगेला जात नाही भिडेला चेपणं सोडलं पाहिजे तसा मी घेत नाही कधी पण आता तुम्ही म्हणताय म्हणून घेतो मग काय घेतो कुणाष्ट राम पण सांगतो आपण काय दोन तीन वर्ष सोडले हे तुम्ही म्हणताय म्हणून खातो ओम मैत्रीचा खरा अर्थ काय सांगा बरं कुणी सांगा तुम्ही इतकी सांग सांगतो मैत्रीचा अर्थ खरा मैत्रीचा अर्थ काय सांगा की अण्णा सांगतो मैत्रीचा खरा अर्थ काय दुःखाला धावून जाणे बर आता वेळ करत नाही मैत्रीचा खरा अर्थ आहे प्राण तेही वेचिन तुझ्यासाठी ठीक आहे ना एक किस्सा सांगतो आर्मीतला कारगिलचं युद्ध सुरू होतं माहिती होता तिथं हां आणि त्यावेळेस तुमचं सुवर्ण मंदिरातला वार झालेला त्या ऑपरेशनला नाव आहे का चलो ठीक आहे याद नाही सुवर्ण मंदिरामध्ये हां युद्ध झालं तर त्यावेळेस एकाच युनिटमध्ये राहणारे दोन मित्र होते तर त्याला सात गोळ्या लागल्या होत्या बरं का सात गोळ्या म्हणजे पायापासून ते दंडाला ह्याला इकडे पाटल्या साईडला सात गोळ्या ला लागल्या होत्या अमृतसरच्या हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केला त्याला काय माहीत नाही त्याला तीन महिन्यानं होश आला होता बरं झालं काय होतं माहिती हरमंदर सिंग नावाचं एक मंदिर आहे तिथं हरमंदिर त्याला म्हणतात ठीक आहे ना म्हणजे ह पाठीमागच्या बाजूला त्या हरमंदर साहेबमधून एक आतंकवाद्यानं बघितलं यानं बघितलं की मित्रावर आता हे फायर करतो या बरं का आणि ह्यानं तयार केली आहे ती लोड करून त्यानं बघितलं ह्याचा अँगल कुणीकडे आहे जर हा पळत गेला आणि त्याच्या उरावर उर पालता पडला त्याने सात गोळ्या खाल्ल्या तिथे आणि हे हा ज्याच्यासाठी ह्यानं गोळ्या खाल्ल्या का नाही त्यालाही माहीत नाही त्याला वाटलं ही, ही कुठेतरी गोळी लागली म्हणून माझ्यावर पालता पडलाय ठीक आहे ना आणि ज्या ते चार साडेचार महिने गेले पूर्ण होत झाला जागेवाला आणि त्यावेळेस दोघं मित्र भेटले की नाही तेव्हा ज्याला गोळ्या लागल्या त्याचं वाक्य काय होतं माहिती आहे का मला देव बघून आनंद होणार नाही इतका तुला बघून आनंद होतोय तुझ्यासाठी पालता पडलो होतो म्हटलं याला मैत्री म्हणते कळलं जय जय हा मला देव बघून सुद्धा आनंद व्हायचा नाही म्हटले इतकं तुला बघून ते हाय म्हटला मी तीन महिने मी हल्लो नाही तुझ्यापासून म्हणलं तुला गोळ्या लागला तुला काय झालं तर म्हटलं मला असं वाटलं की बस मैत्री असावी तर अशी मैत्र हा करून येऊची बघून सुद्धा मैत्री आवडते आणि ती भगवंताची भक्ताची मैत्री तेव्हा होते मैत्री। की तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही आणि माझ्याशिवाय तू राहू शकत नाही याचं नाव मैत्री पण तू म्हणशील की तू म्हणशील ते खायचं आणि मी म्हणशील की यायचं ही मैत्री नव्हे राम म्हणून तुम्हाला सांगतो म्हटले स्वामी सांगतात घेतलेला ऋण कधी ठेवू नये असलेली व्याधी दडवू नये उघडपणे सांगावं मला अशा प्रकारचा रोग वाटतोय मग तो मानसिक असेल शारीरिक असेल कसंही असेल पण ते उघड करावा ठीक आहे ना कारण प्रतिष्ठेपायी भल्याभल्याने आपले रोग दडवले आणि आयुष्य गमावलं असे भरपूर गुप्तरोग आहेत ठीक आहे ना गुप्तरोगामध्ये मानसिक रोगसुद्धा फार मोठा गुप्त आहे <laughs> जय जय राम उरलेले शत्रू आपल्याला वाटतं नाही मी थोडक्यात थोडक्यात सांगतो वेळ नाही नाही तर विस्तार याचा एका एका वचनावर दिवस जाईल उरलेले शत्रू ठीक आहे ना कधी कधी आपल्याला असं वाटतं मी इतका सज्जन आहे की मी अजय शत्रू आहे मला जगात कोणी शत्रू नाही पण सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर मी ज्याचा कोणी शत्रू नाही तो स्वतःचा शत्रू आहे क्या सत्वगुणातून त्याचा अहंकार तसा सुप्त पडलेला असतो वेळेवर उभा राहतून त्याचा घात करून टाकतो भगवंताचं म्हणणं अहंकार विमूळ आत्मा अहंकाराला मूर्ख आत्मा म्हटलेलं आहे मूड आत्मा सर्वात मोठा शत्रू हा आहे कोण मी नारायण आणि शिल्लक उरलेली आसक्ती नाही का तुमच्या पुढं मी मिरवत असेल मला वाटेल नाही नाही माझ्याकडे बिलकुल आसक्ती नाही अरे असं कसं तवं आहे सात्विक आहे तुम्ही माझ्या बरोबर यावं काय किंवा तुम्हाला सुद्धा हे उच्च पद बावतं हे माझी आसक्तीच आहे पण फक्त मी ते, आ सकती भीजात ते, तो। तो ते आ सकती बीजात रूपांतर केलेलं नाही त्या आसक्तीचं रूपांतर बीजात नाही मग ते कशात आहे तर भगवत कृपेत आहे मला जर माझ्यावर भगवत कृपेचे हे प्रसाद वाटतो तर तुम्हाला त्या कृपेला तुम्ही प्राप्त व्हावं एवढीच आसक्ती आहे जी आसक्ती बीजात रूपांतर झाली समजायचं पुनर्जन्मान नक्की आहे नाही का राम मंदिराची स्थापना झाली झाली की नाही राम रामलालाची तुमच्या आपल्यातले हिंदू काय म्हणायला लागले आहे का दगड मांडला म्हणजे काय द्यायला देव पण येतं का दगडात कधी प्राण फुकता येतात का ठीक आहे हे अनादिकालापासून चालत आहे रामाच्या वेळेस रामाला राम पण नव्हतं कृष्णाच्या वेळेला कृष्णाचा रामपण नव्हतं कृष्ण पण नव्हतं त्यात काय मोठं गैर आहे पण त्यांच्यासाठी अशी शंका असेल त्यांना सांगा पुसेगावला जास्वानंद काकापाशी मी तुझ्या शंकेचं शांतपणे निरसन करतो मानायचं की नाही मानायचं हे तुझ्या हातात आहे आणि त्याच्यासाठी मी मान म्हणणार नाही तुला इथं मान्य करूनच पाठवणार कुणीही नास्तिक मायापाशी पाठवा त्याला सांगतो दगडात सुद्धा देव कसा प्रकट होतो ते शास्त्रम असे बी नाही मनगडत शास्त्र आधार देऊन सांगतो आणखी काय तेही नाही तुझ्या घरातलंच उदाहरण देऊन सांगतो अशी चर्चा सुरू झाली होती काय म्हणजे येरुसेलममध्ये जाते तिथं काय करतात काय कुठेही जावं तिथे काय करतात आणि शेवटी आपलं शरीरसुद्धा जडच आहे पंचमहाभूताचं आहे त्याच्यात कोणीतरी प्रकट झालेला आहे त्याला आपण मी म्हणत नाही जे दिसतंय त्याला मी म्हणतोय असल्या अंधश्रद्धेला मोडून काढण्यापेक्षा लोक दुसरीकडे मोडा घालत चाललेले आहेत आणि त्यामुळं महापुरुषांना आत राहावं हो लागलेलं आहे आणि काही महापुरुष गुप्त राहिलेले आहेत ठीक आहे ना की तुम्ही ते योग्यतेचे नाही आणि म्हणून मला वेळ द्यायची इच्छा नाही जय जय राम म्हणून पुन्हा सांगतो म्हटले असलेली वेदी लपू नका उरलेलं शत्रुत्व आणि शिल्लक असलेली आसक्ती बाकीच राहिलेलं वैर जर वाटतंय ना आपलं कोणाशी वैर राहिलेलं आहे तर ते हार्ड म्हणून त्याच्यात रूपांतरित करू नका मनोमन त्याला जाऊन क्षमा मागा तुमच्या धाडस असेल तर नसेल तर ज्यावेळेस तुम्ही आपल्या इष्टदेवतेच्या पूजा पाठात साधन संधीत बसता त्यावेळेस मानसिक त्याला ब्रह्ममुहूर्तावर क्षमा मागा ती ब्रह्ममुहूर्ताची क्षमा पूजापाठाची ती क्षमा त्यावेळची तुमच्या त्याच्यापाशी नक्की पोचते ठीक आहे समृण आला तर लगेच जाणीव होते मित्र आहे का शत्रू आहे मित्र असेल तर प्रसन्नता व्यक्त करा आणि शत्रू असेल तर शांती व्यक्त करा बस पुरे झालं हे दान याच्या पलीकडे काय करू नका शांतीदान करा तुमच्या चालण्यात बघण्यात देणे घेण्यात शांतीदान करा पुरे झालं राम जय जय आणि देहात अवशिष्ट असलेलं विष देहात अवशिष्ट असलेलं विष बर मग देहात असलेलं अवशिष्ट विष सगळी विष तुम्ही कुठल्या ना कुठल्या मात्राने मात्रा समजली ना औषध कुठल्या ना कुठल्या औषधानं तुम्ही दूर कराल पण देहात अवशिष्ट असलेलं विष ते दिसत नाही आणि एक दिवस तुम्हाला बादल्याशिवाय बी राहत नाही मग देहात उरलेलं विष काय आहे बघू जर सांगा तुम्ही सांग रात्री जागरण झालंय तुमचं जास्त काय पुन्हा जांभळी बरं बरं असू द्या नव्या माणसाला क्षमा नाही नाही पहिल्यांदा नाही जायचं इथून हेच लक्षात ठेवायचं जायचं इथून बिरादरी घे ना <laughs> <laughs> सांगा औषधी सगळ्यात शेवटी राहिलेलं विष काय नाही सगळ्यात शेवटी राहिलेलं विष काय असेल तर ममताय काय त्याला म्हणते कुठेतरी जीव गुंतलाय कावळा शिवेना नातवाला पाठवा नातीला पाठवा याला पाठवा त्याला पाठवा पाहुण्याला पाठवा गायला आणा घोड्याला आणा कुणातरी आणा आता हा घोडा आधीच जागा नव्हता तर आता गा, गाय आणून घोड्या आणून काय करता शेवटचा विषय काय आहे इच्छा जय रघुवीर समर्थ ठीक आहे ना शेवटचं विषय ममता मी आलोस तो काय माझी बी आता संन्यास घ्यायची इच्छा आहे बस एवढं पोराचं होऊ द्या बस मग आता थांबणार नाही आपण घरात याचं होऊ द्या त्याचं होऊ द्या ही ममता आहे उरलेलं हे विषय ठीक आहे ना यापैकी कोणतेही जरी थोडे शेष उरले असेल तरी ते बाद ते हे विसरू नका म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो आत्मविसृती आत्मविस्मृती हेच तुमचं मरण आहे वारंवार वारंवार भगवंताचं भगवंताचं मुखात नाव घ्या जोपर्यंत देहबुद्धी जात नाही तो गोव्यांनी सांगितलं मी देह नव्हे ऐसा तू स्मरे उरला उरे विठ्ठल मी या देहात नाही तुला कळालं की पुन्हा साधन करायची गरज नाही काय दे देव देवासाठी साधन करणार आहे का काय गंगा स्वतःसाठी वाहणार आहे का गाय स्वतःसाठी दूध देणार आहे का फळ स्वतःचं फळ खाणार आहे का झाड नाही ओम म्हणून बाळानो किती कितीही केले तरी एक दिवस हे शरीर जाणार आहे याचं विस्मरण आतमध्ये होऊ देऊ नका आणि कोणासाठीही केलं तरी बरोबर कोणी येणार नाही याचं विस्मरण होऊ दे नका समजतं ना आता तुमच्या घरात शिरायला लागले ते ठीक आहे ना कारण शुद्ध ज्ञान अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान तत्वमसतीचं ज्ञान ज्ञान ब्रह्मचं ज्ञान तुम्हाला जर द्यायचं झालं तर एवढं सोपं आहे का तुम्हाला पचेल का पचेल का पण तुम्हाला पचण्यासाठी अगोदर तुमचं पोट बरं का निरोगी असलं पाहिजे पोट निरोगी असलं पाहिजे मग हे कुठलं पोट आहे अंतकरण अंतकरण म्हणजे पोट ठीक आहे ना अंतकरण तुमचं निरोगी असलं पाहिजे पोट निरोगी असेल तर अन्न पचवेल तसं अंतकरण निरोगी असलं पाहिजे मग तुम्हाला परमार्थाचे प्रत्येक मात्रा सहज पचेल आणि गती येईल असो तर कितीही वैभव असलं तरी एक ना एक दिवस तुम्हाला इथून पोरकं व्हायचं हे विसरू नका आणि वेळ आली तर तुमचीच तुम्हाला पोरके करते हे बी विसरू नका आणि अध्यात्माचे संस्कार असे आहेत की तुमच्यात ती आगणी जर भडकली तर एक काडी अख्ख्या माडीची राग करते आणि एक माडी अख्ख्या आयुष्याची राग करते की मी बांधली तुम्ही तर राहायचं नाही हा राम म्हणून संस्कार हे दोन प्रकारचे आहेत एक पार होण्याचे दुसरे अडकण्याचे संस्कार भोगाने पुन्हापणा संस्कार हे वाढवून जन्मदुःख विकत घेण्यास काय अर्थ आहे का, का। जन्मदुःख विकत घेत आहे ना पुन्हा पुढचा जन्म निश्चित आहे आणि जन्म आहे त्या जन्मभर दुःख बी निश्चित आहे कारण ह्याला सांगितले दुखालय आहे राम वेळ किती झाली नारायण थोडक्यात आवडतो म्हणजे किती झाले सुरुवात झाल्यापासून ठीक हो पंद्रह जय जय जयवीर ठीक जन्मदुख तुम्हें विकत घे ना जन्मदुख जरा दुख दुख है गुरु संघ सत संघ पुनः पुनः नहीं ठीक ना तो तुम्हारा संधि दी तुमचा परिचय त्यांना होतो त्याच्यानंतर ती तुम्हाला कुठल्या जागेवर कधी कुठं ठेवायचं ते त्यांना माहीत असतं मग ठीक आहे ना स आपल्या घरात आपल्याला माहीत असतं कपाटातली वस्तू कुठली टेबलावरची कुठली किचनमधली कुठली आहे ती वस्तू आपण तिथेच ठेवतो मग त्याप्रमाणे आपल्याला सत्पुरुष स्थान देतो जय जे हां मग आपण आपली जागा ओळखायची पुढं आलो मागं सरकलो डावीकडे गेलो उजवीकडे गेलो पण तुमची योग्यता एकदा त्यांनी पारखली की तुम्हाला अशा ठिकाणी म्हटले बसवतेत की जिथून पुन्हा तुम्हाला कोणी उठ म्हणत नाही ते आहे ब्रह्मस्वरूप ठीक आहे ते आहे स्वानंद सुख हो स्वामी आपल्या शिष्यांना पुन्हा सांगतात त्याचे संस्कार वाढवून पुन्हा पुन्हा जन्मदुःखाला तुम्ही विकत घेऊ नका यात काय अर्थ आहे का अरे या, या, या जगत नश्वर त्याच्या विचारांची वासना तुमच्यात काय उत्पन्न होत नाही मला सांगा शंकराचार्यांनी मागे सांगितलं शंकराचार्याने आपल्याचे इच्छा ते सांगितलं सहा महिने हे नाशिवंत आहे नाशिवंत आहे क्षणभंगूर आहे ह्याचा तुम्ही वारंवार अभ्यास करा आणि सिद्धीला गेलं की मगच माझ्या पशी या सहा महिने कशाचा अभ्यास हे क्षणभंगूर आहे नाशिवंत आहे हे सिद्धीला गेलं तरच माझ्याकडे या नाही का तुम्ही सैनिक होताना सगळ्या टेस्ट झाले की नाही तुमच्या नाका तोंडाच्या सगळ्या हाडाच्या मसाला सगळ्या सगळ्या झाल्या त्यात एक जरी एक जरी नसतं तर बाकीचे किती चांगले असून काही उपयोग नाही अगदी <laughs> गुडघ्याला गुडगे चिकटले तरी तुम्ही सैनिक झाला नसता आता त्याचा तुम्ही म्हणाल त्याचा त्याचा काय संबंध आहे हे तुम्ही म्हणाल पण तुम्ही त्यांच्या नियमात बसत नाही तसं सत्पुरुषाच्या नियमात आपण बसत नसलो तरी ते, ते नियम ढिले करतात जय जय <laughs> कारण ती सरकार वेगळे ही सरकार वेगळे आहे हे सरकार पेन्शन देणार आहे आणि ही सरकार पार करणार आहे ते नियम ढिले करतात की मला जाऊ दोन महिने सोडले बिलकुल खात नाही नक्की का हा बरा असू चल बस परवा तरी एक जण आला होता अनुग्रहासाठी म्हटला तुम्हाला मला बिलकुल मी दहा पंधरा दिवस बिलकुल म्हणजे तिकडे तोंडच नाही माझं काय मग करा काय करायचं आहे काय तर नाही म्हटलं आता व्हायचं आहे आपण आपल्याला तुमच्याकडेच एखादा मंत्र बित्र द्या की माझ्याकत मंत्र द्या ठीक आहे ठीक आहे मग काय मंत्र मग गडावर पाठवला त्याला सज्जन गडावर ठीक आहे म्हटलं राम तंत्र मंत्र देण्यापेक्षा साधूचं एकच काम असतं त्याचं मन काढून घ्यायचं ठीक आहे ना बाकी घरातली मनातलं काढून घेते साधू मन, मन काढून घेतो हा परे काय <laughs> समजेल ना हा समज स्वामीने एवढं सांगा वैराग्याचं सा फळ तुम फळ काय असेल तर ते बोधप्राप्ती व्हावी हो म्हणजे एकदा कळली मैत्री कशी आहे त्याची योग्यता कशी आहे तो बोध आहे पण कुणाला कुठं कधी भेटावं हे आपल्या हातात आहे नाही का म्हणून पुन्हा तुम्हाला सांगतो म्हणते बाळानो वैराग्याचं फळ हे बोध आहे त्या बोधाच्या प्राप्तीसाठी मी तुम्हाला एक सुंदर मंत्र देतो आहे त्याचा वापर करा तो मंत्र काय आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे जगत नश्वतेची वैचारिक वासना जगतनश्वत्तेच्या विचाराची वासना जर तुम्हाला मारायची असेल जगत नश्वतेच्या विचाराने वासना उत्पन्न तुम्हाला होऊ द्यायची नसेल तर परतीच्या प्रवासाची ठिणगी तुमच्यामध्ये आज सतत तेवत राहू द्या आणि ती ठिणगी तुमच्या परमार्थाच्या ठिकाणी नाही प्रपंचाच्या ठिकाणी पडू देत ठीक आहे ना कारण दगडावर जर ठिणगी पडले तर ती विजून जाते पण गंजीत पडले तर पेट घेते पण ही ठिणगी अशी पडू देत की ज्या नश्वरच्या आसक्तीनं आपल्याला एवढा विलंब लागलाय तिथे पेट घ्यावा नाही का नामदेव महाराजांच्या घराला आग लागली भजन करत होते कीर्तन करत होते लोकांनी जाऊन सांगितलं घर पेटलं लोकांच्या सारखं त्यांच्याही मुखात आलं अरे बापरे फळत गेले बघते अरे अरे अग्निदेवता प्रकट घरात आमच्या अंगावरचं बी लुंगी टाकून दिली काहीतरी दान करायला लागतं ना अग्नीला ह <laughs> अंगावरची बी लुंगी टाकून दिली लोक म्हणतील हा ते नामदेव महाराज होते असो म्हणून वैराग्याचं फळ काय असेल तर बोध आणि बोधाचं फळ काय असेल तर ज्ञान पण त्याचा परिणाम आंतरमुक्तीमध्ये झाला पाहिजे आंधळ्या माणसानं आणि डोळस माणसानं सुद्धा जर गुळ खाल्ला गोडच लागणार तो बघायला मिळालेला असो आता तसं तुम्ही ज्ञानाच्या वाटेनं जा भक्तीच्या वाटेनं जा भगवंत तुम्हाला गोडच लागणार ज्ञान तुम्हाला गोडच लागणार त्याला बघायची गरज जसं ज्ञान दिसत नाही तसं भगवंत सुद्धा भक्ताला दिसत नाही भक्त आहे ना भक्ताला भगवंत दिसत नाही पण जसं सूरदास म्हणते की तू तर बघतोयस ना मला बस झालं तुझ्या दारात मी म्हणून भजन करतोय सुरदास सूरदासांचं एक असं भजन आहे की भले मी तुला बघत नाही का हरकत नाही पण तुझ्या दारात भजन का करतोय हे तुला माहीत आहे तू तर बघतोय ना मला काम संपलं शरणानंदजी महाराजांना दर्शनाला जाऊ दिलं नव्हतं म्हटलं आंधळ्यानं काय काय दर्शन करायचे ते म्हटले तो बघतोय एका वाक्यात त्यांनी सांगितलं तो बघतोय ना पण सर्वसामान्यांना राम स्वामीनं आपल्याला एवढं सांगायचं आहे अंतर्मुक्ता सोडत जाऊ नका आणि संधी मिळाली तर मौन आवश्यक करत जावा तो 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 तो, का मी इकडे एकंदरात बसतोय अमुग तमुक करतोय काय निमित्त आहे पण परमार्थाची चर्चा रात्रंदिवस केली तरी ती चर्चा नव्हे ते मौनच आहे ठीक आहे ते मौनच आहे म्हणून मौनाचा खरा अर्थ आहे दृश्यापासून परिपूर्ण तुमचं चित्त उपरत असणं दृश्यापासून हे मौनच आहे ठीक आहे ना या आकर्षणापासून तुम्ही सतत अलिप्त असणं मौनच आहे कुणी किती कमवतो कुणाचं किती येत आहे जात आहे त्याच्याशी साधूचा आणि साधकाचा सा काही संबंध नाही कारण साधकाचा अर्थच आहे साध्य करून घ्यायचं मग त्याला नाव दिलंय कसं ऋषीमुनी साध एकम इति साध एकच साध्य करायचे म्हणून साधक आहे ना साधू जाणं साधलं इथे तसं स्वामीनं आपल्याला सांगायचंय की बोधाचं सा फळ हे ज्ञान आहे पण ते अंतर्मुक्तीनंच टिकतं मागच्या सत्संगात सांगितलं साधक साधू सिद्ध पुरुषाने आपल्या समाधीचा कधी अवेर करू नये वेळ काढून साधन करावा, नाही नसेल त्या घडीला साधन करण्याची संधी तर अंतर्मुख राहावं अंतर्मुख म्हणजे विषयाला प्रवेश करू देऊ नये आणि इष्टदेवतेच्या स्मरणात आपला गुरुमंत्र म्हणू मन चालत राहा तर वेगळं म्हणून करायची गरज पडत नाही आणि पुढं सांगतात की या उप्रती नामक अंतर्मुक्तीमुळे तुम्हाला काय होईल अशा प्रकारची तुम्ही अंतर्मुक्तीची उप्रती झाली तुम्हाला नाही का समजा उप्रती माझं आली कामी तर अशी उप्रती तुम्हाला झाली तर आत अनुभव काय येईल तर म्हणजे स्वानंदात खेळाल स्वानुभवात खेळाल स्वानंदानुभवात खेळाल उप्रती नामक तुम्हाला अंतर्मुक्ती झाली तर स्वतःचा आनंद आणि स्वतःचाच खेळ अशा स्वानंद अनुभवामुळे जी शांती मिळते ती शांती म्हणजेच तुमच्या उप्रतीचं फळ आहे हे, हे विसरू नका तुम्ही काहीतरी सोडलं म्हणून मोकळे झाला ना रमण मनसेंच्या बरोबर एक श्रीमंत भक्त चाललेला होता कुठं अरुणाचलमच्या डोंगरावर ठीक आहे ना म्हटले स्वामी तुम्ही इतकं गतीनं कसं चालताय तर म्हटले तू का चालत नाही तर म्हटले माझे जोडे मला चावतेत म्हणजे ते लागतो ना जोडा पुढे मागे ते जोडे चावतेत म्हटले काढून टाक जोडे काढले पुन्हा म्हटले स्वामी तरी बी तुम्ही माझ्या पुढंच आहे काय मग आता काय काढू म्हटले म्हटले पाठीवर काय घेतलेस म्हणले शिदा घेतला टाकून दे म्हटले टाकून दिला पुढे चाल म्हटलं स्वामी अजून तुम्ही कसं काय गती ना ऐकताय ना तुम्ही अजून कसं काय गती ना म्हटलं चाललं आहे अजून ते काय म्हटले माहिती आहे तू कुठं बघून चाललायस न म्हटले खाली मी कुठं बघून चाललोय म्हटले <laughs> तु तु वर बस हेच फरक आहे माग पुढच्याचा जय जय तू तुझी अजून काळजी घेत चाललायस माझी काळजी घेणारा कोण वर आहे असं समजून मी वर चाललोय ठीक आहे ना त्यामुळे माझ मला मला असं कधी भेटेन केशवा असं झालेलं आहे म्हणजे तुकोबांच्या भाषेत कन्या सासुरेची जाई मागे परतोणी पाहे तैसे वाटे माझ्या जेवा कधी भेटशी केशवा जसं पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही तसं मी त्या स्वरूप समाधीशिवाय राहू शकत नाही आणि त्या ओढीने मी लवकर चाललो आहे जास्तीत जास्त वेळ मला समाधीला मिळावा का तर समाधीमध्ये मी आणि तो असतो ठीक आहे ना मी आणि तो असतो जो तुम्हाला दिसत नाही आणि माझ्यापासून कधी लोप होत नाही मी ते या ओढीने चाललो आहे स्वामी पुढे सांगतात म्हणून ही शांती जर तुम्हाला खरोखर मिळायची असेल तर विचार करा विषय असताना आणि नसताना ज्या ज्या चित्ताची समस्थिती असते त्याने मग स्वतःला जितेंद्रिय म्हणून समजावं विषय असताना आणि नसताना ज्याच्या चित्ताची समस्थिती असते तो जितेंद्रियच आहे म्हणजे अपेक्षा करत नाही नसलं तर उपेक्षा करत नाही साध्या भाषेत ठीक आहे ना म्हणून प्रत्येक महापुरुषाने सांगितलं देव हिमालयात नाही मिळत काय आणि देव घरात बसून बी नाही मिळत मग कुठे मिळतो कारण गावात आलेली व्यक्ती म्हणतो बारा वर्षी हिमालयात तपस्या करून आलेत नाही तो अशांती घालवायला तिकडे गेलाय ठीक <laughs> आहे ना कारण घरात शांती नाही ना म्हणून अशांती घालवायला तिकडे गेलाय पण तिकडे वेळेवर कायच ना आणखी अशांत झाला आहे हां का आपणच आपली सवयी सवयीला बळी पडलेलो असतो पण ज्याला खरोखर शांती आणि प्रेमाची गरज आहे त्याला भगवंत साधू संघातच पूर्णत्व देतो संत संघातच त्याचं पूर्णत्व करतो शेवटचं आता सांगतोय नीट आहे का शेवट करतोय म्हणून विषय असताना आणि नसताना ज्याच्या चित्ताची चे समस्थिती राहते त्याला चितेंद्रिय म्हणावं ना अपेक्षा न उपेक्षा ना आसक्ती न विरक्ती ना सुख ना, ना, ना दुःख म्हणजे तो विषयच नाही त्याच्यापशी ठीक आहे आणखी एक सांगतो बंगालचा मुलगा होता तो रमाणांच्या गेला महाराज नमस्कार करतो म्हटला आता ती ब्राह्मण कोळातला असेल तिथला म्हणला महाराज नमस्कार करतो त्यांनी वर मी बघितलं यानं दोन तीन वेळा नमस्कार घातला बोलून बोलून मला म्हटला नमस्कार करतो मग पुन्हा तिथं याविषयी बसला म्हटला मी दोन तीन वेळा तुम्हाला नमस्कार घातला म्हटले हो कुणाला म्हटलं तुम्हाला का म्हटलं तुम्ही महाराज आहे म्हटलं तुला कसं माहीत मलाच माहीत नाही मी महाराज आहे नाही संस्कार चांगलेत की नमस्कार घाला की पण मलाच माहीत नाही मी महाराज आहे त्यांचं म्हणणं असं होतं जर तुला माझे मोठे पण कळतंय तर तू किती मोठा असला पाहिजे मग ह्यात वेळ कशाला घालवतो तुला विचारायचं ते विचार बड्या बात आहे ना बात बडी आहे की नाही पण कवायत नको ठीक आहे हे तू साध्य कर आणि तपशीला लागू कारण तपासारखं श्रेष्ठ काही नाही लक्षात ठेवा संसारामध्ये कष्टाशिवाय काय मिळतं का तुम्हाला नाही अरे चोरी करायची झाली तरी कष्ट आहे कष्टाशिवाय संसारात काय मिळत नाही परमार्थात बी तपाशिवाय काय मिळत नाही कोणाचं म्हणणं आहे माऊलींचं नाही का तपे विणं दैवत तुम्हाला दैवताच्या जवळ जायचं असेल दैवताच्या तर तप गरजेचं आहे आणि तुम्ही इथं आला म्हणून हे हित आहे गुजेवी नाहीत कोण सांगे तुम्ही वेळ काढलेला आहे तुम्हाला आवडते कसं का असे ना पण आहे ना तुम्ही बसलो ना नाही मागे बी सांगितलं रमणांच्याच सत्संगात एक झोपली होती व्यक्ती तर म्हटले दुसरा बरं का ऐकताय का ऐकता हां नक्की ना हां हां मग दुसरा असं करायचं आहे का मी लाव का पाय तुम्हाला हां नारा तर असं करायचं असं रमणांचं लक्ष घे का हो ठीक आहे ठीक आणि तो जागा व्हायचा आणि त्याला होय म्हणायचा जो जागा करतो त्याला होय म्हणायचा नीट ऐकताय ना जो ऐकाय बसला होता तो झोपला होता आणि ज्याला ऐकाय पाहिजे तो त्याला जागा करत होता रमण <laughs> म्हणले <laughs> त्याला झोपलाय तो झोपू दे त्याची थकान गेली की तो जागा होईल आणि जिथं झोपलाय तिथं जागा होईल त्यामुळे तू हे लक्षात ठेव हो तो माझ्या जवळ आहे पण तू जागा असून माझ्याजवळ नाही हे दुःख आहे जे जय <laughs> बात ना म्हणून मी पाय लावला तुम्हाला नारायण क्षमा मागून लावलाय बरं का पण हा हा ना नारायण तर विश्वास ठेवा तुम्हाला हे समज पुरुषांचे वचनं मी का सांगतोय की तुमच्या अंगामध्ये बळ यावं मी काय तुम्हाला माहिती सांगत बसलो नाही तुमच्या अंगामध्ये रग यावी ऐकून हे बळ यावं आणि तुम्हालाही वाटावं वा। खरोखर अशी शक्ती माझ्या पाठीमागा आहे मी त्याच शक्तीला शरण आहे जी स्वतः समर्थ आहे काय मला ताळण्यासाठी आणि मला शिक्षा करण्यासाठी सुद्धा समर्थ आहे समर्थांचं एक वचन आहे समर्थांच्या घरचे श्वान त्याला देते सगळे हिमान सर्व हिमान पाटलाच्या कुत्र्याला कोणी हाड म्हणतं का आपल्या भाषेत इथल्या है की नाही आपल्या गावठी भाषेत जुनी लोक आहे की नाही पन्नास साठ वर्षापूर्वी बघा पाटलाच्या कुत्र्याला हाड सोय नाही म्हणले काय दुसरी एक म्हण मन म्हणायची संडास पाटलाचं पण पाटला मी जस भंगाची भंग्याची त्यांच्या त्यांच्या घरचं जे हे काढायचं की नाही त्याची मी मिजस असायची का पाटलाच्या घरची संडास काढतोय त्यांना जर एवढा गर्व आहे तर तुम्हाला किती व्हायला पाहिजे तो सात्विक का असू द्या तुमच्याकडे म्हणून समर्थाने आपल्याला ठासून सांगितलं समर्थांच्या घरचे श्वान त्याला सर्वही देते मान ठीक आहे ना आज मी तिथलं आहे म्हणूनच तुम्ही मायापेशी आला कुठला मी समर्थ पुरुषांच्या घरचा आहे म्हणून मायापेशी येत आहे तुम्ही मी माझी जागा ओळखून राहिलं पाहिजे ही शरणागती आहे त्यांच्यापाशी पालतं पडायचं आणि त्यांचंच पाय वाढायचं नाही का ही शरणागती नव्हे आणि मग उच्च अशा मनुष्ययोनीत येऊन जे भाग्यवान पुरुष अशा पुरुषांची म्हणजे समर्थ पुरुषांची एकनिष्ठेने सेवा करतात त्या सेवेचं कारण काही असेल माध्यम काही असेल असे एकनिष्ठेनं करतात खरोखर कर या पृथ्वी धन्य आहेत नाही का गुरूंचं वचन मला आज गुरुगीतेतले त्यांनी दाखवलं काय रे धन्य माता पिता धन्य हा कुलंदुर असं ते दाखवलं त्यानं मला गुरुगीतेला आहे की त्याचं कुळ श्रेष्ठ आहे त्याचं गोत्र श्रेष्ठ आहे त्या सर्व श्रेष्ठ आहे कारण तो श्रेष्ठ आहे कारण अच्छा म्हणून तुम्हाला मी हे सांगण्याचं सा धाडस केलं म्हणते कोण परमह परिवराजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी का त्यांचा मूळ मंत्र आहे स्वानंद अमृत तृप्ताय नमो नमोनमा तुम्ही तुमच्या आनंदात राहायला शिकला तर भगवत कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून बाह्य आनंद त्यागण्यासाठी मी तुम्हाला एकनिष्ठेनं सांगितलं पुन्हा पुन्हा ऐका पुन्हा पुन्हा ऐका पुन्हा पुन्हा ऐका समर्थांचं सर्व शिष्यांना हेच सांगणं आहे की पुन्हा पुन्हा ऐका बरं का वारंवार जर आपण शेजाऱ्याची शिवी ऐकली तर एक दिवस डोकं फुटल्याशिवाय राहत नाही नक्की रोज जर शेव जराच्या शिवाय ऐकायला लागलो तर एक ना एक दिवस नक्की येतो की डोकं फुटतं त्याचं तस वारंवार जर हे तुम्ही श्रवण करत गेला वारंवार श्रवण करत गेला तर एक ना एक दिवस ज्याच्यात मी विश्रांती करतोय त्याच्यात तुमची कायम विश्रांती होणार आहे या आशीर्वादासह तिसरी सद्गुरु अर्पण मस्तो जय जय रघुवीर समर्थ നമ ശാന്ത ദിവ്യയ സത്യധർമ്മസ്വരുപണ സ്വർണ്ണപത്രായ ശ്രീരാ നമോ നമ രാം രാം രാമ 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 ഓം